दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे आचेगाव येथील जय हिंद साखर कारखान्याने इंगळगी गावच्या ओढ्याला मळे मिश्रित दूषित पाणी सोडलं होतं। त्यासंदर्भात इंगळगी आचेगाव हंजगी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आज कारखान्याचे चेअरमन व MD यांच्याशी चर्चा करून यापुढे कोणत्याही परिस्थितीत मळे मिश्रित दूषित पाणी सोडलं जाणार नाही असं कारखान्याचे प्रमुख व MD यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलंय। जर यापुढे पाणी सोडलं तर JCB ने पाईपलाईन फोडण्यात येईल असं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे। स्थळावर आलेलो आहोत। काल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की इंगळगी ओढ्यामध्ये कारखान्यानं जे मळीयुक्त दूषित पाणी त्या ठिकाणी सोडलेलं होतं, गेल्या 2-3 वर्षापासून हे पाणी ते कारखाना हंगामामध्ये सोडण्यात येत आहे। परंतु यावेळेस आम्ही कालपासून चेअरमन साहेबांना आणि कारखान्याच्या MD साहेबांना फोनवरून भेटून त्यांना विनंती केली होती। आणि आज सकाळपासून सगळेच आचेगावचे डेप्युटी सरपंच असतील, इंगळगीचे सरपंच असतील किंवा शशिकला काकू असतील, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सगळ्यात जास्त सहकार्य केलं त्या शशिकला काकू आणि स्वतः या ठिकाणी MD साहेबांनी आम्हाला लेखी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की यापुढे एक थेंबही पाणी त्या ओढ्याला येणार नाही। म्हणून त्या मागणीवर आम्ही ठाम होऊन या ठिकाणी आंदोलन न करता आम्ही निघत आहोत। MD साहेबांनाही तोंडी या ठिकाणी सांगावं की यापुढे या ठिकाणी ओढ्यामध्ये पाणी सोडण्यात येणार नाही म्हणून। मी जयहिंद साखर कारखान्यातील आपणाला ठाम विश्वास देतो, इंगळगी आचेगाव इंगळगी ओढ्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं पाणी येणार नाही याची तजवीज आम्ही केलेली आहे आणि करणार आहोत। कधीही चुकूनही येणार नाही याची खबरदारी घेतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।